ही गोष्ट धुमा गावची आहे, जिथे हल्ली प्रेत चोरीला जायच्या घटनांनी भूकंप आला आहे। प्रेत चोरणारा चोर दिसत नाही, पण प्रेत स्मशानातील चितेवरून उठून आपल्या आपण धावू लागतो। हे पाहून अंतिम संस्काराला आलेली माणसं आश्चर्यचकित होतात। असंच पोस्टमॉर्टम रूम मध्ये होतं, जिथे डॉक्टर प्रेताचं पोस्टमॉर्टम करायला येतात। अचानक प्रेत उठून चालायला लागतं आणि रूम मधून बाहेर जाऊन अदृश्य होतं। पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर भीतीने बेशुद्ध होतात। अशा घटना आता रोज होऊ लागल्या आहेत, म्हणून पोलीस या बाबतीत हस्तक्षेप करतात। गावकरी पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टरला भेटतात आणि या प्रेत चोरी होण्याच्या घटनेवर चर्चा करतात। या घटना अशा आहेत ज्याबद्दल आम्ही पोलीस काहीच करू शकत नाही। जर तुम्ही काही करू शकत नाही तर गावकरी कुठे जाणार? पोलिसांचं काम चोरांना पकडायचं आहे, म्हणून आम्ही इथे तक्रार करायला आलो आहे। या घटना चोरीच्या आहेत की नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाही, कारण प्रेत स्वतः उठून पळतायत, ते कोणी घेऊन जात नाहीये। शक्यता आहे की प्रेत चोरणारा एखादा भूत आहे आणि भूत तर अदृश्य असतात। प्रेत स्मशान आणि पोस्टमॉर्टम दोन्ही कडून गायब होत आहेत। जर आम्ही ही सगळी प्रेत चोरणारा भूत आहे असं गृहीत धरलं तर आम्हाला सगळ्या स्मशानांमध्ये आणि पोस्टमॉर्टम रूम मध्ये पंडित आणि ओझा बसवावे लागतील। एवढे पंडित आणि ओझा कुठून आणणार? मग मला एकच काम करावं लागेल, स्मशानातील आणि पोस्टमॉर्टम रूम मधील सगळ्या प्रेतांच्या हातात आणि पायात बेड्या घालाव्या लागतील, त्यामुळे प्रेत पळू शकणार नाहीत। असं केल्याने जर समस्येचं समाधान होणार असेल तर गावकऱ्यांना काहीच अडचण नाही। पोलिसांच्या इतिहासात असं पहिल्यांदाच होतंय की प्रेताच्या हातापायात बेड्या ठोक्याव्या लागल्या आहेत। पण प्रेत चोरणाऱ्याच्या घटनांनी पोलिसांना असं करण्यासाठी भाग पाडलेलं आहे। आजही स्मशानात एक प्रेत अंतिम संस्कारासाठी येतं। प्रेत चितेवर ठेवलेला आहे, एक पोलीस प्रेताला बेड्या घालतो। तेवढ्यात अचानक प्रेत चितेवर उभं राहतं, त्याच्या बेड्या आपल्या आपण तुटतात आणि प्रेत चितेवरून खाली उतरून पळू लागते। अंतिम संस्काराला आलेले लोक घाबरून लपून बसतात। एक प्रेत पोस्टमॉर्टमसाठी येतं, पोलीस या प्रेतालाही बेड्या घालतात। डॉक्टर प्रेताचं पोस्टमॉर्टम करायला आलेले आहेत, तेवढ्यात अचानक प्रेताच्या बेड्या तुटून पडतात आणि ते उठून चालू लागतं। डॉक्टर आणि पोलीस घाबरून पळतात, प्रेत बाहेर येऊन गायब होऊन जातं। प्रेत चोरीच्या घटनेत पोलिसांच्या बेड्याही कामी आल्या नाहीत। स्मशान आणि पोस्टमॉर्टम रूम मधून दोन्हीकडून प्रेत उठून पळत आहेत। गावकरी याच विषयावर चर्चा करण्यासाठी जमतायत। नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा। भाऊ तू हा गीतेतला श्लोक का म्हणतो आहेस? गीतेमध्ये असं लिहिलेलं आहे, आत्म्याला शस्त्र कापू शकत नाही, आग जाळू शकत नाही, आत्मा अमर आहे। आत्म्यासारखी ही प्रेतही अमर आहेत, जे पोलिसांच्या बेड्याही तोडून पळत आहेत। आता पोलिसही काय करणार, आपल्या अडचणीचं काय होणार? ही प्रेत अशीच पळत राहणार? प्रेतांना पकडणं आपल्या हातात नाही भाऊ। पण आपण प्रेतांना असंच सोडू शकत नाही, कारण ज्या प्रेतांचा अंतिम संस्कार होत नाही ती भूत बनतात। आणि आपण आपल्या गावकऱ्यांना भूत बनताना पाहू शकत नाही। गावकरी आपापल्या बुद्धीनुसार आपलं मत एकमेकांसमोर मांडत असतात। सगळ्यांचा उद्देश एकच असतो की या समस्येचं समाधान सापडेल। सगळे लोक याच काळजीमुळे गंभीर होतात। पोलीसही आता अतिशय गंभीरपणे या केसला सोडविण्यासाठी दिवस रात्र एक करतात। प्रेतांना बेड्या घालायची आयडिया काम करत नाही। आता इन्स्पेक्टर आणि हवालदार पुढल्या योजनेवर काम करतायत। सर मी स्वतःच्या हातांनी त्या दोन्ही प्रेतांना बेड्या घातलेल्या, ती त्यांना फुलांच्या हारासारखे तोडून निघून गेले आणि मी बघतच राहिलो। तू बघण्याशिवाय काय करू तरी शकत होतास? आता पुढे काय करायचंय सर? गावच्या डोमाने अंतिम संस्कार करायला नकार दिलाय। डॉक्टरही पोस्टमॉर्टम करायला घाबरलेले आहेत, पण आपण हार मानायची नाही। चल माझ्या बरोबर। कुठे जायचंय सर? पोस्टमॉर्टम रूम। एक प्रेत पोस्टमॉर्टमसाठी आलेली आहे, डॉक्टर तयारी करतो। इन्स्पेक्टर हवालदारासोबत रूमच्या बाहेर पहारा देऊ लागतो।
हवलदार तो बल्ब बघ, तुझी नजर त्याच्यावरच असली पाहिजे. त्या बल्ब मध्ये काय आहे सर? आज काही गडबड झाली की लगेचच या बल्ब मधून लाल प्रकाश बाहेर पडेल आणि सायरन वाजेल. याचा अर्थ तुम्ही तुमचं जाळं पसरवलेलं आहे असंच समजा. इन्स्पेक्टर आणि हवलदार कोणत्याही धोक्याचा सामना करण्यासाठी तयार असतात. तेवढ्यात बल्ब पेटतो आणि सायरन वाजतो. इन्स्पेक्टर आणि हवलदार लगेच पोस्टमॉर्टम रूम मध्ये जातात. यावेळी पोस्टमॉर्टम टेबल काचेच्या बॉक्स मध्ये बंद आहे आणि त्या काचेच्या बॉक्स मध्ये प्रेत ठेवलेला आहे आणि एक भूत बंद आहे जे बाहेर पडण्यासाठी धडपडतंय. त्याच रूम मध्ये डॉक्टरही आहे. थँक यू डॉक्टर, तुमची योजना सफल झाली. हो, हे तेच भूत आहे जे प्रेत चोरतंय. हे भूत प्रेत का चोरतंय याच भूताला विचारूया. हे तर काचेच्या बॉक्स मध्ये बंद आहे, तुमचं बोलणं कसं ऐकणार? या रूम मध्ये माईक लावलाय, त्याचा स्पीकर या टेबलात आहे, ते आपलं बोलणं ऐकू शकतो. हो, मी तुमचं बोलणं ऐकू शकतो. सांग, प्रेत चोरणारा चोर तूच आहेस ना? हो, मी स्मशानातून आणि पोस्टमॉर्टम रूम मधून प्रेत चोरलेली आहेत. तू प्रेत का चोरले? मी या प्रेतांना चोरून अंतिम संस्कारापासून वाचवतो, कारण अंतिम संस्कारानंतर कोणाचाही आत्मा भूत बनू शकत नाही आणि मला यांना भूत बनवायचंय. तू या आत्म्यांना भूत का बनवतोयस? आम्हा भूतांची संख्या कमी होते म्हणून आम्ही आमच्या समाजाला अजून मोठं करू इच्छितो. आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्यांना भूत बनवणं अधर्म आहे आणि अधर्माची शिक्षा मृत्यू असते. तुलाही याची शिक्षा मिळेल. इन्स्पेक्टर, हवलदार आणि डॉक्टर पोस्टमॉर्टम रूमच्या बाहेर येतात. इन्स्पेक्टर आपल्या खिशातून एक रिमोट काढून त्याचं बटन दाबतो. एक स्फोट होतो. त्या स्फोटात सगळं उद्ध्वस्त होतं आणि आग लागते. भूत आणि प्रेत दोन्ही जळून राख होतात. आता या गावात कोणाचंही प्रेत चोरीला जाणार नाही. म्हणजे प्रेत चोरणाऱ्या भूताची कहाणी संपली? देव त्याच्या आत्म्यास शांती देव. ओम शांती, ओम शांती, ओम शांती, ओम शांती.